आता बघा पुढे काय झालं आहे. मग नेहमीप्रमाणे मी रोजच्या 3-4 बाटल्या घेतल्या आणि डॉक्टरांकडे गेलो. चड्डीच्या खिशात मी स्वतःची बाटली निराळी जपून ठेवली. आता बघा त्या काळी इवन आता सुद्धा तो सुद्धा तुमच्या इतकाच 11-12 वर्षाचा मुलगा आहे आणि शॉर्ट्स म्हणजे हाफ पॅन्ट घालणारा मुलगा आहे. म्हणून त्यानेही काय केलं नेहमीप्रमाणे म्हणजे त्याने एक ठरवलं की मी सुद्धा डॉक्टरांना भेटीन आणि त्यांच्याकडून औषधं घेणार. आणि त्याने काय केलं नेहमीप्रमाणे रोजच्या 3-4 ज्या बाटल्या आहेत त्या आपल्या चड्डीच्या खिशात म्हणजे पॅन्टच्या खिशामध्ये घातल्या आणि डॉक्टरांकडे गेला. स्वतःची निराळी बाटली जपून ठेवली होती. बघा त्याने औषधासाठी काय केली होती आपली स्वतःची एक सेपरेट बॉटल बाटली जी आहे ती जपून ठेवली होती. बरं का. हळूच दवाखान्यात खूप गर्दी होती जेव्हा तो गेला ती बाटली घेऊन डॉक्टरांकडे खरोखर गेला तो मुलगा. दवाखान्यात खूप गर्दी होती खूप माणसे असली म्हणजे मला फार बरे वाटे. बघा म्हणजे तो दवाखान्यात गेल्याच्या नंतर तिथले जे पेशंट असतात हो की नाही वेटिंग बाहेर जे वेटिंग साठी बसलेले असतात तर जेव्हा पण तो जातो त्यांना बघून त्याला फार बरं वाटतो. असं कधी होतो का आपण तर म्हणतो की नको रे बाबा ते दवाखान्याची पायरीच नको चढायला असं. पण त्याला फार बरे वाटे कारण त्यामुळे बराच वेळ दवाखान्यात बसता येते. म्हणजे जितके पेशंट जास्त असणार तितकी वेटिंग लिस्ट मोठी असणार आणि आपल्याला जास्त वेळ दवाखान्यात बसता येणार. या म्हणजे हा या विचाराने तो मुलगा खुश व्हायचा. वा बघा आता शिवाय बसलेल्या माणसांच्या चेहऱ्याकडे बघता येते काय छान दिसतात एक एक लोक. जोकच आहे बघा म्हणजे जास्त वेळ तर बसायला मिळणारच आणि त्यातच प्रत्येक माणसाचे चेहरे त्याला बघता येणार. आता ऑब्विसली दवाखान्यात आला म्हणजे तो पेशंट आहे विवळत आहे आजारी आहे आणि तो त्याला वेदना होत आहे आणि त्याच्या चेहऱ्यावरचा जो एक्सप्रेशन आहे तो पाहून याला आणखीन मजा वाटे. किती छान दिसतात एक एक जण असं तो म्हणतोय. बघा आपण आपल्याला आपण जेव्हा एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जातो तर तेथील पेशंटला बघून आपल्याला दया येते भीती वाटते ना. पण त्याचा जो दृष्टिकोन काय होता की यांचे लाड होत आहेत हे आजारी आहेत ना म्हणजे सगळे त्यांचे लाड करत आहेत त्यांना छान छान गोष्टी खाऊ पिऊ घालत आहेत त्यांची केअर करत आहेत काळजी घेत आहेत असं त्याचा दृष्टिकोन होता. बरं का. निगेटिव्हली नाही पॉझिटिव्हली तो विचार करत होता. म्हणजेच तो त्यांचा वाईट चित्तच नव्हता किंवा वाईट बघत नव्हता तर तो त्याला हेवा वाटत होता त्यांचा. ठीक आहे. हळूच मी खुर्चीवर बसलो आणि लोकांकडे टकामका बघू लागलो. बघा आता तो तिकडे गेला दवाखान्यात आणि तेथील एका खुर्चीवर बसून सगळ्या लोकांकडे टकामका बघू लागला म्हणजे त्यांना स्टीअर करू लागला. काही लोक कणत होते कुणी इंजेक्शन घेऊन बसले होते. आपल्या दंडावरल्या पिवळ्या डागाकडे मोठ्या खुशारकीने पाहत होते. त्यांच्याकडे पाहून मला त्यांचा फार हेवा वाटू लागला. आता बघा काही लोक कणत होते म्हणजे विवळत होते त्रासाने. काही लोक इंजेक्शन घेऊन बाहेर बसले होते. बघा ज्यांना डॉक्टर इंजेक्शन दिल्यावरती त्यांना 5 मिनिटं रेस्ट करायला सांगतात हो की नाही. मग जेव्हा तो त्यांना बघत होता की कशा प्रकारे ते आपला दंड म्हणजेच काय आर्म जिथे इंजेक्शन दिलं आहे त्याला तिथे औषध दिला जातो हो की नाही. कॉटनवर कापसावरती औषध टाकून तिथे लावायला दिला जातो जेणेकरून ते पेन कमी व्हावा. ठीक आहे. तर त्याला असं वाटत होतं की हे मोठे फुशारक्या मारत आहेत म्हणजे इंजेक्शन घेऊन आलेत ना तर ते खूप म्हणजे त्यांना अगदी गर्विष्ठ आहेत असा त्याचा मत होता असा त्याचा विचार होता. आणि त्याला त्या सगळ्यांना पाहून फार हेवा वाटत होता जेलेसी फील करत होता तो. ठीक आहे. हळूहळू पुष्कळ लोक निघून गेले. मग मी हळूच माझी छोटी बाटली डॉक्टरांच्या टेबलावर सरकवली. बघा आता जसा जसा वेळ जात होता तसे पेशंट जे आहेत ते कमी होत होते ना. मग सगळे जे निघून जात होते पेशंट आणि मग हा गेला डॉक्टरांपाशी आणि त्याने काय केलं आपल्या खिशातून जी बाटली आणली होती ती डॉक्टरांच्या टेबलवर सरकवली आणि म्हणालो डॉक्टर मला बरं वाटत नाही हो मलाही औषध हवं आहे. बघा आता त्याने स्वतःहून डॉक्टरांना सांगितलं की मला बरं वाटत नाहीये आणि मला औषध हवं आहे. बघा असं मग ये इकडे
बघू तपासू असे म्हणत डॉक्टरांनी मला खाटेवर झोपायला सांगितले. बघा जेव्हा आपण डॉक्टर डॉक्टरांच्या केबिन मध्ये जातो तेव्हा तिथे सुद्धा एक बेड असतो, हो की नाही? मग त्या बेडवर आपल्याला झोपावून डॉक्टर स्टेथोस्कोपने आपल्याला चेक करतात, है ना? त्याचप्रमाणे जेव्हा त्या मुलाने सांगितलं की मला बरं वाटत नाहीये तेव्हा डॉक्टर म्हणाले असं का, बरं ये इकडे आपण तपासूया चेक करूया. आणि असं म्हणत त्यांनी त्याला त्या मुलाला सुद्धा खाटेवर झोपावलं, खाटेवर म्हणजे बेडवर आपल्याला चेक करतात, है ना? त्याचप्रमाणे जेव्हा त्या मुलाने सांगितलं की मला बरं वाटत नाहीये तेव्हा डॉक्टर म्हणाले असं का, बरं ये इकडे आपण तपासूया चेक करूया. आणि असं म्हणत त्यांनी त्याला त्या मुलाला सुद्धा खाटेवर झोपावलं, खाटेवर म्हणजे बेडवर. त्या गुलगुलीत खाटेवर झोपताना अशी काही मजा वाटली म्हणता, इतके वेळा आपण दवाखान्यात आलो पण या खाटेवर पडायचे सुख कधी सुद्धा आपल्या वाटेला आले नाही. बघा आता ते जे मुवमेंट होते ते सुद्धा तो एन्जॉय करत होता. कशा प्रकारे एन्जॉय करत होता? तर तो जो बेड होता तो त्याला अगदी गुलगुलीत म्हणजेच मऊ वाटत होता. आणि त्या मऊ गादीवर खाटेवर झोपताना त्याला अगदी सुखात झोपल्यासारखं वाटत होता. म्हणजे तो म्हणत होता की मला या गादीवर कधी सुद्धा झोपल्याचा सुख मिळाला नाही. बघा आपल्या वाटेला आला नाही. आता डॉक्टर ते छान नळी आपल्या छातीवर पोटावर लावतील, छान नळी म्हणजे स्टेथोस्कोप आपल्या पोटावर छातीवर लावतील, तपासतील, कदाचित इंजेक्शन सुद्धा देतील. बघा म्हणजे त्याला खूप मजा वाटत होती या गोष्टींची की आता डॉक्टर येतील आणि असं असं करणार, आणि त्याला तेच हवं होतं. ठीक आहे, लावतील आणि बघा कदाचित इंजेक्शन सुद्धा देतील, नाही कोणी म्हणावे, मग कसले तरी औषध बाटलीत भरून देतील. हा 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 म्हणजे त्याला तो स्वतःच्याच मनामध्ये विचार करून करून इतका खुश होता की म्हणत होता नाही इंजेक्शन दिलं तर नक्की एक औषध तरी देतीलच, आणि हसू लागला. ठीक आहे, आपल्यालाही स्वतंत्र बाटली मिळायची तर एकूण दादाची आणि ताईची आईट नको काही एवढी. बघा आता त्याला काय वाटत होतं की आता मला सुद्धा माझी स्वतःची सेपरेट म्हणजे निराळी वेगळी अशी औषधाची बाटली मिळेल. आणि हे पाहून दादा आणि ताई यांची आईट नको काही, म्हणजे त्यांनी नको उगाच तोरा मारायला की आमची बाटली आमची बाटली. आता माझी सुद्धा काय येणार, नवीन औषधाची वेगळी बाटली येणार, असं तो काय स्वतःच्या मनाशी विचार करत होता आणि म्हणत होता. बघा आता आनंदाने मी खाटेवर लोळत होतो. आता त्याला इतकी मजा वाटली होती की तो त्या बेडवर आनंदाने लोळत होता. ठीक आहे, एवढं डॉक्टर खोलीत आले म्हणजे तो जो वॉर्ड असतो है ना चेकअपचा, त्या खोलीमध्ये डॉक्टर आले, त्यांनी मला तपासले, इकडे तिकडे पालथे वळायला सांगितले. बघा आता जेव्हा ते आपल्याला तपासतात तर आपल्याला सुद्धा इकडे तिकडे पालथे व्हायला सांगतात की नाही. पालथा होणं म्हणजेच काय, टर्न होणं, पाठीला चेक करतात, बॅक साईड, मग पुन्हा सरळ झोपवतात, अशा प्रकारे त्याला सुद्धा केलं. गळ्यातली नळी छातीवर लावली, जीभ बघितली, तेव्हा तर मला अगदी धन्य धन्य वाटू लागले. बघा जेव्हा डॉक्टर त्याला चेक करत होते आणि अशा प्रकारे त्याला जीभ बाहेर काढायला सांगत होते, ती जी नळी म्हणजे स्टेथोस्कोप त्याला त्याच्या अंगावरती फिरवत होते, तर त्याला अगदी धन्य धन्य वाटल्यासारखा झाला. म्हणजे वा आता मी आजारी पडलो आहे असं. हा त्यांनी जेव्हा पोटावर एकदम टिचकी मारली, टिचकी म्हणजेच काय बघा, आपला जो थंब आणि मेन फिंगर असतो तर असे टिचकी वाजवतात बघा, तेव्हा मला तर खूप हसायला आलं. मग मी डॉक्टरांना सांगितले डॉक्टर इंजेक्शन द्या बरं का. बघा आता स्वतःहूनच जेव्हा डॉक्टरांनी टिचकी मारली तरी त्याला इतकी खुशी झाली की तो स्वतःच बोलला की डॉक्टर आता मला इंजेक्शन द्या बरं का. तुम्ही घेणार का इंजेक्शन? नाही, तुम्ही तर इंजेक्शनच्या नावानेच पळून जाणार. की वाटलं तर मला अगदी कडू कडू औषध द्या पण इंजेक्शन नको, हो की नाही? पण या मुलाला या लेखकाला इंजेक्शन हवं होतं. ताईला आणि दादाला खूप झाली आतापर्यंत, आता मला पाहिजे. आता बघा त्याने काय सांगितलं की ताई आणि दादाला तर तुम्ही खूप दिली आतापर्यंत, आता मला पाहिजे निदान एक तरी, फक्त एक तरी द्या हो असं. डॉक्टर म्हणाले हो का, बघा आता डॉक्टर म्हणाले, डॉक्टरांना सगळ्या गोष्टी समजतात. ठीक आहे, मग क्षणात मनात एक धाडसी विचार चमकून गेला. बघा जेव्हा डॉक्टर त्याला हो का म्हणाले त्याच्या मनात आणखीन एक विचार आला, धाडसी विचार. धाडसी म्हणजेच काय? धोकादायक. ठीक
ठीक आहे, आता तो कुठला विचार होता पाहूया. अगदी खासगी आवाजात मी डॉक्टरांना विचारले, खासगी म्हणजेच काय? हळू बघा, आपल्याला काही प्रायव्हेट गोष्टी शेअर करायच्या असतात म्हणजे खासगी, तेव्हा आपण हळूहळू शेअर करतो की नाही, हळूहळू सांगतो जेणेकरून दुसरा कोणाला ऐकू नये, ऐकू यायला नको. तर त्याने सुद्धा अशा खासगी आवाजात डॉक्टरांना सांगितले. काय सांगितले बघा, तुम्हाला ऑपरेशन करता येतं का हो डॉक्टर? म्हणजे त्याने काय सांगितले हळूच, की तुम्हाला ऑपरेशन करता येतं का हो डॉक्टर? डॉक्टर माझ्याकडे एकदम बघायला लागले आणि डॉक्टर चकित झाले, आश्चर्यचकित झाले, आणि ते त्या मुलाकडे असे एकदम पाहू लागले. थोडे थांबून म्हणाले, का रे बाबा? बघा आता डॉक्टरांनी सुद्धा उलटा प्रश्न केला त्याला, की का रे बाबा? नाही नाही, करायचं असलं तर ते सुद्धा करा. बघा, म्हणजे त्याने स्वतःहून डॉक्टरांना आधी काय सांगितलं, औषध द्या, नंतर म्हणाला की इंजेक्शन द्या, आता तो काय म्हणतो, जर तुम्हाला ऑपरेशन करायचं असेल तर ते सुद्धा करा. डॉक्टर पाहतच राहिले. आता त्याच्या या बोलण्यावरती डॉक्टर काय रिएक्ट करणार, ते आव असून डोळे फाडून त्याच्याकडे पाहतच राहिले. मला वाटले ते बहुतेक माझ्या सूचनेवर विचार करत असावेत. आणि जेव्हा डॉक्टर त्याच्याकडे पाहत होते, तर मुलगा काय विचार करत होता, की जे तो बोलला आहे डॉक्टरांना, नक्कीच डॉक्टर आता त्याचा विचार करणार आणि त्या गोष्टी फॉलो करणार, म्हणजे माझं ऑपरेशन करणार असं. होय म्हणाले तर फारच चांगले आहे. आता तो काय मनात विचार करू लागलाय, जर डॉक्टर हो म्हणाले तर किती छान, फारच चांगलं होईल. बघा त्याचे विचार, ऑपरेशन केले त्यांनी तर मग काय विचारता, तसाच पळत पळत घरी जाईन, सगळ्यांना ऑपरेशन दाखवीन. पण डॉक्टर थंडपणाने म्हणाले, बराय आता, आता असं कर, तू उतर खाली. मी मोठ्या नाखुशीने खाली उतरलो, त्यांच्या चेहऱ्याकडे उत्सुकतेने बघू लागलो. बघा जेव्हा तो काय मनात विचार करत होता, की जेव्हा डॉक्टर माझं ऑपरेशन करतील, मी तर असं पळत पळत जाणार आणि सगळ्यांना तो माझं ऑपरेशन दाखवणार, की बघा बघा असतो ना, एखाद्याला अशी आतुरता असते, अशी एक क्युरिओसिटी ज्याला आपण म्हणतो असते, की लोक मला बघायला येतील, माझी जो ज्या भागाचं ऑपरेशन झालं आहे त्याबद्दल दया व्यक्त करतील, आणि मला मी जे जे गोष्टी मागीन ते मला मिळतील, मला हे खावंसं वाटतंय ते खावंसं वाटतंय सगळ्या पुरवल्या जातील, आणि छानपणे फक्त आरामच करणार, बाकी कुठलंच काम करणार नाही. ओके, नाही आजारी पडणार. बघा तुम्हाला सुद्धा अभ्यास नको करायला, कुठलंही काम नको करायला, कोणी तुम्हाला म्हणणार नाही बाळा जा रे दुकानातून ये, आण हे उचल ते उचल, काहीच नको करायला, फक्त लाड करून घ्यायचे आणि आराम करायचा आणि खायचं. याच गोष्टी होतात की नाही आजारी पडल्यावर, तर तेच सुद्धा त्याला वाटत होतं. पण आजारी पडल्यावर किती त्रास असतो आपल्या शरीराला, या गोष्टी पण माहिती आहेत की नाही मुलांना. तर जसं डॉक्टर काय म्हणाले, बरं आहे आता असं कर, तू उतर खाली, म्हणजे त्या बेडवरून खाली उतरायला सांगितलं, तेव्हा तो मोठ्या नाखुशीने खाली उतरला, नाखुश म्हणजे नाराज होऊन, त्यांच्या चेहऱ्याकडे उत्सुकतेने बघू लागलो. हे बघ, तुला काही झालं नाही, समजलं ना, ठणठणीत आहे तुझी तब्येत, तेव्हा औषध काही नाही, पळ जा घरी. बघा आता डॉक्टरांनी त्याला काय सांगितलं, की तुला काही झालेलं नाहीये, तू अगदी ठणठणीत आहे, ठणठणीत म्हणजे फिट अँड फाईन, त्यामुळे तुला कुठलंच औषध वगैरे मिळणार नाही, पळ जा घरी. म्हणजे डॉक्टरांनी त्याचा जो खोडकरपणा होता आणि त्याची जी विचारसरणी होती ती झटक्यात ओळखली. आणि मग डॉक्टर म्हणाले की हा मुद्दामून आलेला आहे इकडे, याला काही झालेलं नाहीये, आणि त्यांनी त्यांना डॉक्टरांनी त्या मुलाला पळवून लावलं. बघा डॉक्टरांचे हे बोलणं ऐकून माझी फार निराशा झाली. आता जेव्हा डॉक्टर त्याला असं म्हणाले, तो फार निराश झाला, सॅड झाला. मी रडकुंडीला येऊन म्हणालो, रडकुंडीला म्हणजे अक्षरशः त्याला रडायला आलं, असं काय हो, द्या ना मला एखादं औषध. बघा आता तो रिक्वेस्ट करू लागला, की असं काय हो डॉक्टर, द्या ना मला एक तरी औषध. बघा लहानपणी अगदी मुले जी आहेत ती अशीच असतात, आणि जेव्हा आपली भावंड किंवा बहीण किंवा भाऊ आजारी पडतात आणि कशा प्रकारे त्यांचे लाड होतात, हो की नाही, त्यांना शिरा हवा असेल तर त्यांना शिरा मिळतो, बिस्किट हवे असेल फेवरेट जी पण आवडीची ती बिस्किट त्यांना मिळतात, मग ते बघून आपल्याला सुद्धा हेवा वाटतो ना, की मला सुद्धा आजारी पडायचे आहे आणि मला सुद्धा हे सगळे लाड करून घ्यायचे, त्याचप्रमाणे त्या मुलाला सुद्धा वाटतो. आणि त्याची जो दृष्टिकोन आहे तो अगदी मार्मिक अशा शब्दांमध्ये लेखकाने आपल्या समोर या
पाठामध्ये मांडले आहे. इंटरेस्टिंग आहे, तुम्ही हा जो धडा आहे तो नक्की वाचा, रीडिंग करा, छान तुम्हाला पण मजा येणार. आणि आपण काय करू आता, ह्या धड्याचे जे प्रश्नांची उत्तर आहेत ओके ना, ती पाहूया ठीक आहे. एक गोष्ट आणखीन सांगू इच्छिते की अशा प्रकारच्या ज्या गोष्ट विचार आहेत ते तुम्ही तुमच्या मनात अजिबात आणून देऊ नका बरं का. आपण नेहमी स्वतःला हेल्दी आणि फिट ठेवायचं आहे, म्हणून अशा कुठल्याच जंक फूड वगैरे आपण खायचं नाही जेणेकरून आपल्या पोट बिघडेल, तब्येत बिघडेल ठीक आहे. नेहमी हेल्दी फूड खायचं आहे, सगळ्या भाज्या आवडीने खायच्या आहेत. प्रत्येक भाजीचा जो वेगवेगळा गुणधर्म असतो तो आपल्या शरीरासाठी अतिशय चांगला असतो. फळं खायची आहेत, दूध प्यायचं आहे ठीक आहे, या सगळ्या गोष्टी आपण फॉलो करायच्या आहेत. आणि आजारपणापासून नेहमी 4 हात लांबच राहायचं आहे.